पती पत्नी या दोघांमधली दिवाणी वादाची न्यायालयात सुनावणी सुरू असताना पतीनं न्यायाधीशांच्या समोर चौकाच्या पोटात चाकू घुसून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. हा धक्कादायक प्रकार महाड इथल्या दिवाणी न्यायालयात घडलाय. महाड तालुक्यातील किये गावातील गंगाराम नाडकर असं या इसमाचं नाव आहे. गंगाधर आणि त्याची पत्नी वैशाली या दोघांमध्ये दिवाणी खटला महाडच्या प्रथम वर्ग दिवाणी न्यायालयात सुरू आहे आणि या खटल्याची सुनावणी सुरू होती. महाडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी मुंबईला पाठवण्यात आलंय. लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील तुपडी इथे शिवराज अभंगे या 42 वर्षीय वाहन चालकानं झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. निलंगा पोलीस पैशांची मागणी करत होते. तसंच जीवन जाधव नावाचा पोलीस कॉन्स्टेबल सतत शारीरिक मानसिक छळ करत असल्यामुळे अभंगे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. जोपर्यंत पोलीस कर्मचारी जीवन जाधव याच्यावर गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यात नसल्याची भूमिका नातेवाईकांनी केली. पोलिसांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले. रायगड जिल्हा परिषदेचा 2018-19 या आर्थिक वर्षासाठीचा 51.6 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे. या अर्थसंकल्पात इमारत व दळणवळण यासाठी सर्वाधिक 14 कोटी रुपयांचा तरतूद करण्यात आली आहे. तर सार्वजनिक आरोग्य आणि समाज कल्याण विभागासाठी प्रत्येकी 9.5 कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत. पनवेल पालिकेच्या निर्मितीनंतर रायगड जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात घट झाली असली तरी उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 6 कोटींची वाढ झाली आहे. सर्व विभागांना समान न्याय देण्याचा प्रयत्न ह्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. गोव्यात विधानसभेच्या सार्वजनिक जागा मिळवून सुद्धा सत्ता स्थापन करू न शकलेल्या काँग्रेसची गाडी अजूनही रुळावर येताना दिसत नाही. केवळ 8 महिन्यांपूर्वी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर शांताराम नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तरुणांना वाव मिळावा म्हणून आपण राजीनामा देत असल्याचं कारण नाईक यांनी दिलं असून नवा अध्यक्ष कोण ही मात्र याबाबत अजूनही स्पष्टता झालेली नाही. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.